श्रद्धा आणि सबुरी ही श्री साईबाबांची शिकवण आत्मसात केल्यास आयुष्यात निश्चित लाभ होईल प्रतिपादन आमदार पाटील यांनी करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथं श्री साई पादुका दर्शन सोहळ्यात ते बोलत होते शिरोली दुमालात विश्वास नारायण पाटील फाउंडेशन तर्फे अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला श्री साई पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वसामान्य भक्तांना शिर्डीला जाऊन दर्शन घेणं शक्य नसतं अशा भाविकांना फाउंडेशनच्या माध्यमातून दर्शन घडवून आणलं जातं याबद्दल पाटील कुटुंबियांसह फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं आमदार सतेज पाटील यांनी कौतुक केलं एकोणतीस जानेवारी रोजी दिवसभर पादुका दर्शन सायंकाळी महाआरती आणि महाप्रसाद वाटपानंतर पादुका दर्शन समाप्ती सोहळा संपन्न झाला या दर्शन प्रसंगी श्री साईलीला चरित्र ग्रंथाचं सलग पंचवीस तास वाचन करण्यात आलं यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले या याप्रसंगी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील आमदार पी एन पाटील करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने गोकुळ दूध संघाचे संचालकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती